नमस्कार, मी आहे वाल्हे या ठिकाणी आणि वाल्हे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्याच पालखीचं मुक्काम आहे. त्यासाठी सर्व लगबग सुरू आहे आणि हजारोच्या संख्येने वारकरी तळावर येत आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि याच वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुणे जिल्हा आरोग्य विभागाकडून एक अनोखी योजना राबवलेली आहे की ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचत नाहीत त्या ठिकाणी हे आरोग्यदूत पोचतात आणि त्या वारकऱ्यांना जिथे म्हणाल त्या ठिकाणी प्रथम उपचार देतात. त्याच आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशी ही योजना आहे आणि कसं काय ते. माऊली, तुमचं नाव काय? नमस्ते, संतोष भगवान वाघमारे, आरोग्य सेवक. बरी, कशी आपली योजना आहे आरोग्यदूत, याच्याबद्दल थोडीशी माहिती सांग. 2018 ही नवीन योजना आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये चालू झाली. कौन्सिल भवन ते पुणे जिल्ह्याची हद्द संपती निरा या भागामध्ये तिथपर्यंत ज्या पालखी सुरू झाली आहे तिथपासून वारकऱ्यांना ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचत नाही त्या ठिकाणीपर्यंत आमच्या ह्या 14 लोकांची टीम संत माऊली ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर आहे आणि तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर 18 जणांची टीम आहे. अशी बाईकवरती आम्ही 14 जण ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचत नाही त्या ठिकाणी प्रथम उपचार किट घेऊ. किती वारकऱ्यांनी आतापर्यंत उपचार घेतले आमच्याकडे? आतापर्यंत 4 दिवसामध्ये साधारणतः 2800-2700 वारकऱ्यांनी औषध उपचार घेतलेला आहे. बरं, हे तुम्ही तिकडे तुमच्या दवाखान्यात बसता तेव्हा एक आरामशीर असतं, पण आता वारीमध्ये येता वारीत एवढी दगबल म्हणजे त्रास होतो, कसं वाटतं तुम्हाला या वारीत? त्रास झाला तरी हा मनापासून जो आनंद मिळतो आतल्या मनाला तो एकदम कुठेही न मिळणारा आनंद असा आहे की त्यांच्यापर्यंत जाऊन आपण तो सेवा पुरवणे आणि परमेश्वराची सेवा केल्यासारखीच ही सेवा आहे, त्याच्यामुळे आम्हाला ही सेवा करण्यात फार फार आनंद मिळतो. निश्चित, यांना म्हणजे वारकऱ्यांची सेवा करण्यातच ही आमची पांडुरंगाची सेवा आहे असे ते भावना व्यक्त करतात. आपल्याकडे दुसरी आरोग्य सेवक आहेत. माऊली, जय हरी. जय हरी माऊली. ही कितवी दिन आपली वारी? पहिली वारी आहे, सेवा 10 वर्ष झालेली आहे, पहिली वारी आहे सर. म्हणजे आरोग्य सेवक म्हणून पहिलीच वारी आहे? पहिली वारी. बरं, कसं वाटतं वारकऱ्यांची सेवा? वारकऱ्यांची सेवा करताना माऊली एक आनंद मनापासून एक पूर्ण समाधान वाटतं की आपण माऊलींच्या सेवेसाठी काहीतरी करू शकतो, हे खूप मनाला समाधान देतो. निश्चित, आपण माऊलीच्या वारकऱ्यांसाठी माऊलींसाठी काहीतरी करतो याचं समाधान आहे. ही त्यांची प्रथम उपचार पेटी आहे आणि पुणे विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून हा आरोग्यदूत हा अनोखा उपक्रम राबवला जातो, कारण की दिंडीमध्ये पालखीमध्ये घुसत असताना ॲम्ब्युलन्स जायला खूप त्रास होतो आणि त्यामुळेच ही संकल्पना राबवण्यात येत आहे आणि त्याचा फायदा वारकरी दिवसागणित हजारोच्या संख्येने घेत आहेत. अशा या उपक्रमाला खरंच पुणे विभागाच्या आरोग्य विभागाला दैनिक प्रभातकडून धन्यवाद. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, वाल्हे.